तर बेटा आपण आतापर्यंत काय बघितलं होतं की नायट्रोजनचे कंपाउंड्स आपण बघत होतो, त्याच्यामध्ये बेसिकली नायट्रोजनचे ऑक्साईड्स हे मी तुम्हाला म्हटलं होतं फार इम्पॉर्टंट आहेत ग्रुप नंबर 15 मध्ये. तर ते ऑक्साईड्स कसे बनतात ते आपण एकदा बघूया. सगळ्यात अगोदर बघा, पहिला ऑक्साईड्स आहे नायट्रोजन मीन्स डाय नायट्रोजन ऑक्साईड्स. डाय नायट्रोजन ऑक्साईड काय मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, N2O डाय नायट्रोजन ऑक्साईड, बरोबर आहे. तर ह्या डाय नायट्रोजन ऑक्साईडमध्ये नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची ती मी तुम्हाला सांगितलं होतं. इथे नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काय, +1. तर डाय नायट्रोजन ऑक्साईड्समध्ये नायट्रोजन +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असते हे तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर आपण डाय नायट्रोजन ऑक्साईडलाच काय म्हटलं होतं, लाफिंग गॅस, बरोबर आहे, लाफिंग गॅस, ठीक आहे, हसू आणणारी गॅस, लाफिंग गॅस, बरोबर आहे. अब देखिए फिर से नायट्रोजन मोनॉक्साइड NO, ये दूसरा क्या है, नायट्रोजन का ऑक्साइड्स, म्हणजे नायट्रोजनचा दुसरा ऑक्साइड्स आहे नायट्रोजन मोनॉक्साइड. तर नायट्रोजन मोनॉक्साइडमध्ये नायट्रोजनची ऑक्सिजन स्टेट काय आहे, +2, काय आहे, +2. जनरली पेपरमध्ये तुम्हाला कंपाऊंड दिलेले असतात आणि त्या कंपाऊंडमध्ये ऑक्साईड्समध्ये नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काय राहील हे विचारलं जाते, म्हणून हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरं आहे नायट्रोजन डाय नायट्रोजन ट्रायऑक्साईड. डाय नायट्रोजन ट्रायऑक्साईडमध्ये नायट्रोजनची ऑक्सिजन स्टेट काय राहील, +3, काय राहील, +3. त्यानंतर आहे चौथा ऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड. नायट्रोजन डायऑक्साईड याच्यामध्ये नायट्रोजनची ऑक्सिजन स्टेट काय राहील, +4. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे N2O4 मीन्स डाय नायट्रोजन टेट्राऑक्साईड, याच्यामध्ये नायट्रोजनची ऑक्सिजन स्टेट +4 राहणार परत. त्यानंतर आहे नेक्स्ट आणि लास्ट डाय नायट्रोजन पेंटॉक्साईड. तर डाय नायट्रोजन पेंटॉक्साईडमध्ये नायट्रोजन +5 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये राहणार. अशा प्रकारे तुम्हाला दिसून पडते आहे की नायट्रोजन याच्यामध्ये किती ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर जवळपास नायट्रोजनचे 6 ऑक्साईड्स तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये आणि NCERTच्या बुक्समध्ये दिलेले आहेत, त्याच्यात तुम्हाला सविस्तर अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काही फॉस्फरसचे ऑक्झी ॲसिड्स ग्रुप नंबर 15 मध्ये फार महत्त्वाचे आहेत, तर ते कोणते आहेत ते आपण आता लिहून घेऊ. तर हे झालं असेल तुमचं, तर ह्याला मी क्लीन करतो आहे आणि आपण आता सरळ बघूया ऑक्झी ॲसिड्स ऑफ फॉस्फरस. ऑक्झी ॲसिड्स ऑफ फॉस्फरस. फॉस्फरसचे ऑक्झी ॲसिड्स, बरोबर आहे. फॉस्फरस ॲटॉमिक नंबर किती आहे भेटायचा, 15, ग्रुप नंबर 15चा एलिमेंट. आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय आहे, नियॉन 10, काइल नियॉन 10 नंतर 3s2, 3p2, 3s3p3, बरोबर आहे. तर हे झालं तुमचं फॉस्फरसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. मग आपल्याला ऑक्झी ॲसिड्स ऑफ फॉस्फरस स्टडी करायचे आहे, तर याचे ऑक्झी ॲसिड ऑफ फॉस्फरस किती आहे, टोटल 7 आहेत. किती आहे ऑक्झी ॲसिड ऑफ फॉस्फरस किती आहे, देअर आर 7 ऑक्झी ॲसिड्स ऑफ फॉस्फरस. नंबर 1 हायपोफॉस्फरस ॲसिड. नंबर 1 काय आहे, हायपोफॉस्फरस ॲसिड. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल OH, H आणि H, बरोबर आहे. तर यामध्ये तुम्हाला दिसते आहे H3, कारण की 3 हायड्रोजन आहे, 2 O आणि 1 P, तर H3PO2. काय नाव आहे याचं, हायपोफॉस्फरस ॲसिड, हायपोफॉस्फरस ॲसिड. आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय राहील फॉस्फरसची ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्हाला माहिती आहे एका ऑक्सिजनवर 2 मायनस, तर 2 ऑक्सिजनवर किती होईल, 4 मायनस, बरोबर आहे, 4 मायनस. एका हायड्रोजनवर 1 प्लस, 3 हायड्रोजनवर 3 प्लस, तर 4 मायनस म्हणून 3 प्लस गेले, तर उरलं किती, 1 मायनस. तर 1 मायनसला बॅलन्स करायला काय लागेल, 1 प्लस, ते इथे फॉस्फरस काय राहील, +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये राहील. लक्षात ठेवा हायपोफॉस्फरस ॲसिडमध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय आहे फॉस्फरसची, 1 पहिली, म्हणजे +1, हे तुम्हाला माहिती पाहिजे, +1. हा मोनोबेसिक आहे, का बरं, कारण की याच्यापाशी एकच OH आहे द्यायला, म्हणून हा मोनोबेसिकसुद्धा आहे. हायपोफॉस्फरस ॲसिड ऑक्सिडेशन स्टेट काय राहील फॉस्फरसची, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस इज इक्वल टू +1. आणि
बेसिसिटी बेसिक काय आहे मोनो बेसिक, मोनो बेसिक हे तुम्हाला माहिती पाहिजे मोनो बेसिक्स आहे ठीक आहे, कारण की याच्याशी एकच ओ एच आहे। त्यानंतर आपण सरळ वळू दुसऱ्या ऑक्झी ॲसिड ऑफ फॉस्फरसकडे। नेक्स्ट ऑक्झी ॲसिड्स आहे ऑर्थो फॉस्फरस ॲसिड। काय आहे ऑर्थो फॉस्फरस ॲसिड? याच्यामध्ये तुम्हाला दोन ओ एच दिसतील, बरोबर आहे, त्याला म्हणू आपण ऑर्थो फॉस्फरस ॲसिड। काय मॉलिक्युलर फॉर्म्युला होणार याचावाला? सगळ्यात अगोदर आपण काय लिहितो हायड्रोजन, तर एक दोन तीन हायड्रोजन आहे एच थ्री, मग फॉस्फरस पी ओ थ्री, एच थ्री पी ओ थ्री काय आहे ऑर्थो फॉस्फरस ॲसिड। याच्यामध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती राहील? एका फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट किती राहील? एका ऑक्सिजनवर दोन मायनस, तर तीन ऑक्सिजनवर सहा मायनस, सहा मायनसला याच्यातून तीन प्लस गेले म्हणजे तीन मायनस, तर तीन मायनसला बॅलन्स करायला काय लागेल तीन प्लस, तर याच्यात फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट काय बेटा तीन प्लस, हे लक्षात ठेवा। आणि ह्या डाय बेसिक आहे, बरोबर आहे, कारण की याच्यापाशी दोन ओ एच आहे, तर हा काय आहे डाय बेसिक आहे ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत फॉस्फरसचा ऑक्झी ॲसिड पायरोफॉस्फरस ॲसिड। तर याचा फॉर्म्युला काय येणार? चार हायड्रोजन आहे आपल्याजवळ, म्हणजे एच फोर आणि पी टू, किती येणार ऑक्सिजन ओ फाईव्ह, एच फोर पी टू ओ फाईव्ह पायरोफॉस्फरस ॲसिड ठीक आहे। याच्यामध्ये तुम्हाला दोन फॉस्फरस दिसते आहेत, चार हायड्रोजन दिसते आहेत आणि पाच ऑक्सिजन दिसते आहेत, बरोबर आहे, तर याला आपण म्हणू पायरोफॉस्फरस ॲसिड। आता बघा इथं तुम्हाला काय दिसतं आहे, याच्यामध्ये पण दोन ओ एच आहेत म्हणजे हा डायबेसिकच असणार, बरोबर आहे, आणि सोबत याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला फॉस्फरसची काढायची आहे। तर तुम्ही कसं काढणार? एका ऑक्सिजनवर दोन मायनस, पाच ऑक्सिजनवर दहा मायनस, दहा मायनसमधून चार प्लस गेले म्हणजे सहा मायनस, सहा मायनसला बॅलन्स करायला काय लागेल सहा प्लस, इथे फॉस्फरस दोन आहेत म्हणून एका फॉस्फरसवर प्लस तीन, आणि म्हणून इथे फॉस्फरसची ऑक्सिजन स्टेट काय आहे प्लस थ्री ठीक आहे। तर ह्या डायबेसिक आहे आणि ऑक्सिडेशन स्टेट काय आहे प्लस थ्री याच्यामध्ये फॉस्फरसची ठीक आहे। नेक्स्ट आहे याचं नाव काय आहे, याचं नाव आहे पायरोफॉस्फरस ॲसिड। तर आतापर्यंत आपण तीन ऑक्झी ॲसिड्स ऑफ फॉस्फरस स्टडी केलेले आहेत। त्याच्यानंतर नेक्स्ट ऑक्झी ॲसिड ऑफ फॉस्फरस आहे तुमचं हायपोफॉस्फोरिक ॲसिड। याच्यामध्ये तुम्हाला चार ओ एच टेट्रा बेसिक आहे हा, तर याला म्हणतात हायपोफॉस्फोरिक ॲसिड। आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होणार बघा, परत हायड्रोजन किती आहे इथे चार आहे एच फोर, आणि फॉस्फरस दोन आहेत, ऑक्सिजन किती आहे एक दोन तीन चार पाच सहा, सहा ऑक्सिजन आहे, तर एच फोर पी टू ओ सिक्स, बरोबर आहे। याच्यामध्ये हायड्रोजनची ऑक्सिजन स्टेट किती येणार बघा, एका ऑक्सिजनवर दोन मायनस, सहा ऑक्सिजनवर बारा मायनस, बारा मायनसमधून चार प्लस गेले म्हणजे आठ मायनस, आठ मायनसला बॅलन्स करायला आठ प्लस, दोन फॉस्फरसवर आठ प्लस आहेत म्हणजे एका फॉस्फरसवर प्लस फोर, तर इथे फॉस्फरस प्लस फोर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे, बरोबर आहे, इथे दोन्ही ऑक्सिजन दोन्ही फॉस्फरस प्लस फोर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे लक्षात ठेवायचं। आणि सोबत तुम्हाला हे काय दिसते आहे टेट्राबेसिक, बरोबर आहे, काय आहे हा टेट्राबेसिक आहे, टेट्राबेसिक समजलं। तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते आहे की हायपोफॉस्फोरिक ॲसिड हा टेट्राबेसिक आहे, ह्या ऑक्झी ॲसिड ऑफ फॉस्फरस आहे नंबर चार ठीक आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर ऑफ ऑक्झी ॲसिड ऑफ फॉस्फरस आपण बघणार
नंबर 5 मध्ये आणि त्याचं नाव आहे ऑर्थोफॉस्फोरिक ऍसिड. काय आहे? ऑर्थोफॉस्फोरिक ऍसिड. ऑर्थोफॉस्फोरिक ऍसिड याच्यामध्ये तुम्हाला 3 OH अटॅच दिसते आहे, म्हणजे हा ट्रायबेसिक आहे. आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होणार मग जर तुम्हाला ऑर्थोफॉस्फोरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय होणार, मॉलिक्युलर फॉर्म्युला पी आणि 3 हायड्रोजन आहे म्हणजे H3PO4 आणि याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती येणार, +5. बरोबर आहे? तर इथे फॉस्फरस +5 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतो आणि त्याच्यामध्ये हे ट्राय बेसिक इन नेचर असतात, ट्राय बेसिक नेचरचे असतात. तर हे झालं ऑर्थोफॉस्फोरिक ॲसिड. हा आपला 5वा ऑक्झी ॲसिड्स ऑफ फॉस्फरस आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू 6th आणि 7th ऑक्झी ॲसिड्स ऑफ फॉस्फरस. तर 6व्या नंबरचा ऑक्झी ॲसिड आहे पायरोफॉस्फोरिक ॲसिड. पायरो म्हणजे एक ऑक्सिजनसोबतचा बॉन्ड, ठीक आहे, परत मग त्याला OH ते ऑक्सिजन आणि इथे ऑक्सिजन आहे आणि मधात OH इथे OH पायरोफॉस्फोरिक ॲसिड. तर याला आपण पायरोफॉस्फोरिक ॲसिड म्हणू. पायरोफॉस्फोरिक ॲसिड आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती होणार, 4 हायड्रोजन आणि 2 फॉस्फरस H4P2 आणि ऑक्सिजन किती आहेत, 4 आणि 3 7. तर पायरोफॉस्फोरिक ॲसिड H4P2O7 पायरोफॉस्फोरिक ॲसिड. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट किती राहणार, एका ऑक्सिजनवर 2 मायनस, तर 7 ऑक्सिजनवर 14 मायनस, 14 मायनस म्हणून 4 प्लस गेले म्हणजे 10 मायनस, 10 मायनसला बॅलन्स करायला काय लागेल, 10 प्लस. तर इथे फॉस्फरस 2 आहे तर 2 फॉस्फरसवर 10 प्लस म्हणजे एका फॉस्फरसवर +5. तर इथे फॉस्फरस काय आहे, +5 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. सोबतच तुम्हाला दिसते इथे 4 OH आहे म्हणजे हा टेट्राबेसिक आहे, टेट्राबेसिक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा आपला 6 नंबरचा ऑक्झी ॲसिड्स ऑफ फॉस्फरस होता आणि आता लास्ट 7 नंबरचा मेट्या पायरोफॉस्फोरिक ॲसिड. नंबर 7 आहे मेट्या पायरोफॉस्फोरिक ॲसिड, पॉलीमेट्या म्हणून आपण त्याला, कारण की त्याच्यामध्ये कंटिन्युअस चेन असते, पॉलीमेट्या पायरोफॉस्फोरिक ॲसिड. तर तुम्हाला दिसते ऑक्सिजन, फॉस्फरस, ऑक्सिजन, परत फॉस्फरस, परत ऑक्सिजन, परत फॉस्फरस, ठीक आहे, आणि मग एक लॉंग चेन म्हणून तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते आहे फॉस्फरससोबत OH, त्याच्यानंतर इथे डबल बॉन्ड ऑक्सिजन म्हणजे अल्टरनेट असतात OH OH, ठीक आहे, आणि मग परत वरती OHला O, तर मग इथे काय येईल OH, परत इथे डबल बॉन्ड O. तर आपण याला म्हणू पॉलीमेट्या फॉस्फोरिक ॲसिड, पॉलीमेट्या फॉस्फोरिक ॲसिड. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण लिहू शकत नाही कारण की ही चेन असते, बरोबर आहे? तर चेनला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये दाखवू शकत नाही. याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस जर तुम्हाला विचारलं तर ते सुद्धा सांगता येणार नाही कारण की ही कंटिन्युअस चेन आहे, बरोबर आहे? तर पॉलीमेट्या फॉस्फोरिक ॲसिडचा ऑक्सिडेशन स्टेट काय आहे फॉस्फरसची त्यामध्ये, ते आपण काढू शकत नाही, बरोबर आहे? जनरली आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, एक छोटंसं युनिट त्याचं कन्सिडर करावं लागेल. मग जर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे तर आपण जर त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढतो आहे तर आपल्याला मग इथे बघावं लागेल की 3 ऑक्सिजन आहेत आणि 4 ऑक्सिजन आहे आणि 1 हायड्रोजन आहे, बरोबर आहे? तर 4 ऑक्सिजनवर किती झाले, 8 मायनस, त्याच्यातून 1 मायनस गेला, 1 प्लस गेला म्हणजे -7. तर -7ला बॅलन्स करण्यासाठी काय लागेल, +7. तर जनरली काय राहील, एका युनिटमध्ये +7 ही ऑक्सिडेशन स्टेट राहणार फॉस्फरसची, बाकी पॉलीमेट्या फॉस्फोरिक ॲसिडमध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट शो करत नाही. तर बेटा इथे आपलं ऑक्झी ॲसिड्स ऑफ फॉस्फरस आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन हे खतम झालेलं आहे, एंड झालेलं आहे. आणि आता आपण ग्रुप नंबर 16 चं जे डिटेल स्टडी आहे ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये करणार आहे, ठीक आहे.
तर आपण इथेच थांबू आणि उद्याला नेक्स्ट व्हिडिओ बघू.